ठेचा म्हटलं की मला खूप आवडतं, तुम्हाला सुद्धा नक्की आवडत असेल. आज आपण बनवतो ठेचा तो म्हणजे टोमॅटोचा, त्यामुळे खूप छान लागतात. एकदम लाल लाल टोमॅटो बघून नक्कीच खायची इच्छा होते. आणि जर ज्वारीची भाकरी असेल तर चार छान लागते. नक्की अशा पद्धतीने ठेचा बनवून बघा, खायला तर खूप छान आहे. बनवायचं कसं माहिती नाही तर व्हिडिओ लास्टपर्यंत पाहत राहा आणि असा ठेचा बनवून बघा. नमस्कार, मी सुनीता, अनोखी चवमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण टोमॅटोचा ठेचा कसा बनवायचा ते पाहणार आहे. अगदी तोंडाला तुमच्या चव नाही आणि काहीतरी एकदम झणझणीत खायचं आहे तर तुम्ही हा टोमॅटोचा ठेचा बनवून बघा. या अगोदर मी ठेच्यांचे वेगवेगळे प्रकार केलेले आहेत आणि व्हिडिओ सुद्धा अपलोड केलेले आहेत. लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खालती देणार आहे तर नक्की पहा. पण हा जो ठेचा आहे अगदी फार दिवस टिकत नाही पण खायला खूप छान लागतो. अगदी फ्रीजमध्ये तुम्ही ठेवला तर आठवडाभर हा ठेचा तुम्ही खाऊ शकाल, एवढा छान लागतो. आणि ह्या ठेच्यासोबत जर तुमच्याकडे ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी किंवा चपाती असेल ना तर खूप छान लागतो, तर नक्की ट्राय करा. मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. ठेचा बनवण्यासाठी आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे ते बघूया. इथे मी 100 ग्रॅम हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, ह्या तिखटवाल्या मिरच्या मी घेतलेत. 1/2 चमचा जिरे घ्यायचे आहेत. आणि ठेचा बनवायचं म्हटलं की थोडं लसूण पकाया जास्त घालायचं, म्हणजे ठेच्याला चव छान येते. 15 ते 20 पकाया घेतलेल्या आहेत मी लसूण. आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आणि थोडीशी कोथिंबीर पण ॲड करायची. आजचा आपला जो ठेचा आहे तो टोमॅटोचा ठेचा बनवणार आहे, तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे टोमॅटो. तर 2 मी पिकलेले टोमॅटो घेतलेले, एकदम लालवाले टोमॅटो घ्यायचे आणि त्याच्याशी काप करून घ्यायचे. पहिला टोमॅटो धुवायचा आणि अशा पद्धतीने त्याचे काप करून घ्यायचे. आणि मिरच्या ज्या आपण घेतलेल्या आहेत ते थोडेसे लांबट आहेत. आपण मिरच्या भाजायला गेलो तर पटकन भाजत नाहीत, मग काय करायचे त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे, म्हणजे पटकन भाजले जातात. मी ते तिखटवाल्या मिरच्या घेतलेत. तुम्ही जर जास्त तिखट खात नसाल तर काय करा, अर्ध्या तिखटवाल्या घ्या, अर्ध्या कमी तिखटवाल्या मिरच्या घ्या, म्हणजे ठेचा जास्त तुम्हाला तिखट लागणार नाही आणि व्यवस्थित तुमचा ठेचा तयार होईल आणि तुम्हाला खायला पण आवडेल. आता मिरच्या सगळ्या छान अशा मी मोडून घेतलेल्या आहेत. आता आपण ठेचा कसा बनवायचा ते बघूया. ठेचा बनवायचं म्हटलं की अशा तव्याचा वापर करते मी, कारण छान मस्त चवीला लागतो. आधी पहिल्यांदा 1 चमचाभर तेल टाकायचं आणि त्याच्यामध्ये पहिल्या मिरच्या भाजून घ्यायच्यात. मिरच्या एकदम व्यवस्थित भाजून द्यायच्या. तवा एकदा तापला की मीडियम गॅस करायचा आणि मिरच्या छान अशा डागलेपर्यंत भाजून घ्यायच्या. आता मिरच्या भाजताना आपण 1 चमचा अगोदर तेल टाकलं, वाटलं तुम्हाला तर अजून 1/2 चमचा टाकू शकता, म्हणजे मिरच्या छान व्यवस्थित भाजल्या जातील. हे मिरच्यांना कसे असे डाग दिसले पाहिजे, म्हणजे व्यवस्थित असे भाजल्या जातात. एकदम तुम्ही हाय गॅस ठेवला तर मिरच्या व्यवस्थित भाजणार नाही, पहिल्या जळतील. तर तसं न करता मिरच्या भाजायला पाहिजे व्यवस्थित, म्हणून मिडियम गॅस करायचा आणि असे डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचे. मिरच्या छान मस्त भाजलेत, अजून थोड्याशा भाजायला हवे. पण आपल्याला तर याच्यासोबत पहिला लसूण भाजून घेऊया, म्हणजे लसूण भाजेपर्यंत उरलेल्या ज्या मिरच्या त्यासुद्धा व्यवस्थित भाजल्या जातील. आता मिरची आणि लसूण भाजून झालेलं आहे, बघा कलर छान आला आहे. आता जिरे ॲड करायचे. जिरे कधी पण अगोदर ॲड करायचे नाही, कारण जिरे बारीक असल्यामुळे तळायला जातात आणि ते मग जळून जाणार. म्हणून सगळ्यात लास्ट लागली मिरची आणि लसूण सगळं भाजून झालं की मग जिरे ॲड करायचे आणि मग आपण टोमॅटो ॲड करणार आहे. आता व्यवस्थित परतून घेऊया. खूप आपल्याला गिर टोमॅटो होईपर्यंत आपल्याला भाजत बसायचं नाही, थोडासा सॉफ्ट झाला की मग आपण बंद करणार आहे भाजायचं. थोडा कलर पण चेंज व्हायला पाहिजे टोमॅटोचा. याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं, म्हणजे पटकन टोमॅटो सॉफ्ट होईल. आता परतून घेऊया. या अगोदर आपण खलबत्त्यामध्ये ठेचा कसा बनवायचा तर तो पाहिलेला आहे, त्यानंतर लाल मिरचीचा ठेचा कसा बनवायचा तो सुद्धा पाहिलेला आहे. आपण आता टोमॅटोचा ठेचा बघतो तर नक्की अशा पद्धतीचा ठेचासुद्धा बनवून बघा, खूप छान लागेल. आणि कधी पण ठेचा म्हटलं की गरम गरम आपल्याला ते कुटायला लागतं, तर गरम गरम कुटलं की काय होतं, पटकन कुटलं जातं, वेळ लागत नाही. आता टोमॅटो छान परतून झालेला आहे, गॅस बंद केलेला आहे. आणि आता थोडंसं मीठ मला असं वाटतं की कमी वाटलं, म्हणून मी नंतर थोडंसं मीठ टाकलं आणि 1 चमचाभर तेलसुद्धा टाकलं होतं, त्यामुळे टोमॅटो छान परतून झाला. एकदम गिर होई पण टोमॅटो कधीच भाजायचा नाही तर मग गाळ होतो ठेचा बनवताना. थोडासा जाडसर ठेचा चांगला वाटतो खायला. एकतर हा ठेचा तुम्ही खलबत्त्यामध्ये बनवा किंवा पाट्यावर बनवू शकता किंवा तुम्ही मिक्सरमध्ये पण वाटून घेऊ शकता. पण जो ठेचा आपण खलबत्त्यामध्ये किंवा असा ठेचून बनवलेला आहे
त्याची चव आहे ना ते बाकीच्या ठेच्यांना कधीच येणार नाही। तर मी ठेचूनच बनवणार आहे, पण मी आजचा ठेचा जो आहे तव्यातच ठेचून बनवणार आहे, पण खलबत्याच्या दगडनी असं पक्कडने पकडून घ्यायचा तवा, गरम गरम आहे बघा अशा पद्धतीने। आता ठेचून घेऊया, किती सोपं आहे, अगदीच भाजीला काय नसलं तर तुम्ही ठेचा आणि भाकरी खा, पटकन मस्त पोट भरेल। थोडीशी कोथिंबीर टाकायची राहिली होती, मी आता टाकते कोथिंबीर। तुमच्याकडे जर अजून कोथिंबीर असेल तर अजून टाका, अजून छान लागते। आणि हा ठेचा आहे ना जो मिरच्या डोळ्यामध्ये वगैरे उडू नये म्हणून हळूवारपणे ठेचून घ्यायचा, जेणेकरून हा लसूण बारीक झाला पाहिजे, मिरची बारीक झाली पाहिजे, टोमॅटोसुद्धा बारीक झाला पाहिजे, पण इतकं आपल्याला पेस्ट वगैरे याची करायची नाही। थोडा जाडसर ठेचा खाण्यासाठी खूप चांगला लागतो, तर थोडा जाडसरच मी वाटून घेणार आहे। असा मस्त लसूण वगैरे जास्त असला मध्ये दाताखाली आला खाताना खूप छान लागतो, पण थोडंसं लसूण जास्तच टाका, खूप छान होतं ठेचा। तर आपला मस्त असा ठेचून झालेला आहे, किती छान वाटते बघा, वाव। आता थोडंसं मला वाटते मध्ये मध्ये कुठेतरी लसूण दिसतोय, थोडीशी मिरची पण वाटते, पुन्हा एकदा मी थोडंसं ठेचून घेणार आहे। ठेचा बनवायला घेतलं की असा घमघमाट येतो घरात, ज्यांना खरंच ठेचा खातात त्यांना माहिती असेल, पण लगेच असं वाटतं की जेवायला बसायला हवं। मग ज्वारीची भाकरी जर असेल तर नक्की त्याच्यावर हा ठेचा खाऊन बघा, किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर खाऊन बघा। हा ठेचा तुम्ही अगदी टिफिनलासुद्धा नेऊ शकता, म्हणजे काहीच भाजीला कधी कधी झालं नाही सकाळचं, कधी लवकर उठायला नाही झालं, तुम्ही ठेचानी चपाती किंवा ठेचानी भाकरी नेऊ शकता। अगदी शेतावर जरी गेला तर भाजी काय झाली नाही, भाकरी झालेली आहे, तुम्ही ठेचा घेऊन जावा त्याच्यासोबत खाऊन बघा, खूप छान होतो, नक्की ट्राय करा। मग कसा वाटला हा टोमॅटोचा ठेचा, आवडला असेल तर ताजा ताजा नक्की खाऊन बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका। असंच आपण पुन्हा भेटूया असाच एखादा मस्त आणि झणझणीत पदार्थ घेऊन, तोपर्यंत गुड बाय।